ओनली टिफिन घेऊन जातो डान्सची प्रॅक्टिस चालू आहे तर बाय. आता बघा किती वेळ मागवते. तर मम्मीने सकाळ सकाळ नाश्त्याला बनवलेत वडापाव. तिचं चाललंय अजून बनवायचं. पप्पा आणि मी बसलोय खायला मस्त गरम गरम वडापाव खायला. या सगळे कोण आले आज तुला घ्यायला? हा का कल्याण दीदी आली ना आज तुला घ्यायला? आज कल्याण दीदी आली ना घ्यायला? कोण फ्रेंड आहे का तुझा? कसं लागतंय? कसं लागतं रस? मस्त. असं रस प्यायला पाहिजे ना कुठू कुठू है ना शंभू? नुसता रस प्यायला पाहिजे ना. अरे हॉटेलच्या बाहेरचा असा व्ह्यू आहे. तिथं समोरून मेट्रो स्टेशन, मेट्रोचं स्टेशन आहे तिथं समोरच. इथूनच त्याच्याच समोर आहे हॉटेल आहे आमचं. इथं त्या रिक्षा आहेत. असं रिक्षा म्हणजे ते सायकल टाईप रिक्षा आहेत. तर भारी सीन आहे इकडं. आणि तसं पुढंच गेल्यावर तिकडं हॉटेल आहे ते दाखवलेलंच आहे मी ऑलरेडी तुम्हाला. इथं हॉटेलच्या बाहेर आलो होतो आणि हा मित्र आहे ह्याला मी अचानक फोन केला कारण हा पुण्यातच होता जॉबला. आणि मला त्यावेळेस आम्ही एक कसे जाण रे तीन चार साल हो गए पाच साल हो गए हा मतलब पाच वर्षापासून हा मित्र आहे म्हणजे तिकडं होता जॉबला तेव्हापासून आमची ओळख आहे. पण हा आत्ता शिफ्ट झाला इकडं. एक हफ्ता शिफ्ट हुआ इकडे. दोन महिने झाले हा शिफ्ट झाला इकडं. तुम्ही काल अचानक असंच फोन केला ह्याला भेटतोय का काय बघावं काय म्हणून असंच विचारलं. कारण हा बोलला होता दिल्लीला आहे आणि मी आता आम्ही नोएडामध्ये. तर मी असंच फोन केला म्हणलं भेटतोय का काय बघावं. कॉल केला ह्याला तर हा नेमका इथंच आहे. आणि जे माझं हॉटेल आहे बुक केलेलं कंपनी ते इथंच आहे. आणि ह्याचं इथं कैलास हॉस्पिटल आहे इथंच आहे हा. इथलं मेंटेनन्सला वगैरे इथलं सगळं बघतो हा. तर इथंच आहे जॉबला. तर भारी वाटलं अचानक भेटला. आणि आता ह्याला रताळ्याला काही कळलंच नसेल का? कळलं तुला हसराय मतलब समज मी आहे मराठी तो काय समज मी आता आहे तुझे थोडा बहुत. ओ रताळ्या बोला वो तो 100% समज मी आहे. वो तो समज मी आहे ना थोडा बहुत तो आहे. चलो अच्छा अच्छा मिल गया तो मतलब अच्छा हो गया. मुझे लगा कैसा कि वो कहीं तो दूर होगा बट अच्छा इधर ही मिल गया. बाय बाय कर दे चल. सर हॉटेल वर जेवायला थांब आलोय आम्ही. आणि हॉटेल वर काय मागवले बिर्याणी. तर बिर्याणीचा विषय असा आहे काहीतरी मागवलंय पण त्यात विषय असा झालेला आहे की निघा नाही मटका बिर्याणी निघतच नाही का मटका बिर्याणी बहुतेक दम बिर्याणी भारी होत बिर्याणी मस्त भारी होत आहे वाटतय. कितीची सर बिर्याणी? 800 रुपये. त्या 800 रुपये मधले 300 रुपयाची बिर्याणी 500 रुपयाच ते मटकाच. व्यवस्थित आहे ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. तर आता वाजलेत 9 आणि आमचं रात्रीचं जेवण पण झालं. मम्मीने अख्खा मसूर बनवलेला जेवायला. आणि मी इथं येऊन तुम्हाला वाटतं की ही मम्मीला काही हेल्प नाही करत वगैरे असं बरंच काही. तर आज सकाळपासून माझ्या मागे एक काम आहे की मम्मीच्या जे काही सगळ्या गिरायकांच्या साड्या आहेत त्या फॉल पिको करते. ह्यातली एकच साडी आहे ही खालचीवाली. हिवालीच एक साडी आहे की जी माझी. बाकीच्या सगळ्या मम्मीच्या गिरायकांच्या हे बघा साड्या घेतात आणि त्यांना फॉल पिको करते. तर तिला हेल्प हवी म्हणूनच हे सगळं करते. आणि जस्ट आत्ताच जेवण झालं. आता म्हटलं थोडा वेळ वॉकिंग करावं कारण खूप पाठण दुखायला लागली. मला सवय नाही ह्या सगळ्या गोष्टींची. म्हणजे आधी तर मी खूप करायचे पण आता म्हणजे एवढं जास्त नाही करत. तर खूप पाठण दुखायला लागली म्हणून म्हटलं आता थोडंसं रेस्ट घ्यावं. जरा वॉकिंग करते दारात. आणि मग राहिलेल्या अजून 2 साड्या करायच्या आहेत मला. तर